नमस्कार। तर आज आपण उरलेल्या शेळ्या भातापासून मस्त चविष्ट आणि झटपट होणारा असा फोडणीचा भात कसा बनवायचा हे पाहणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर माझ्याकडे इथे साधारण 2 ते 3 वाट्या कालचा उरलेला भात आहे। तर या भातापासून फोडणीचा भात कसा बनवायचा हे दाखवणार आहे। तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल मी गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडीशी हळद टाकायची आहे। साधारण छोटा अर्धा अर्धा चमचा मी इथे जिरे, मोहरी आणि हळद घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तो देखील या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच इथे मी कढीपत्त्याची काही पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याचबरोबर 3 ते 4 मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। तर त्या देखील आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। तर या फोडणीच्या भातासाठी मी तळलेल्या शेंगदाण्यांचा वापर करणार आहे। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील वापरू शकता। तर आता हे जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत। तर या फोडणीमध्ये त्यातील काही शेंगदाणे मी मिक्स करून घेते। आता त्याच्यानंतर हा जो उरलेला भात आहे तो आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून मीठ देखील आपल्याला या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर भात बनवत असताना देखील भातामध्ये आपण मीठ टाकलेले असते, त्याच्यामुळे इथे फोडणीचा भात बनवत असताना मीठाचे प्रमाण हे थोडं जपूनच टाकायचं आहे। त्याच्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही कोथिंबीर देखील या भातामध्ये मिक्स करून घेते। तर अशा पद्धतीने आपल्या झटपट आणि एकदम चविष्ट असा फोडणीचा भात बनून तयार झालेला आहे। तर उरलेल्या शेळ्या भातापासून अगदी झटपट आणि चविष्ट अशी ब्रेकफास्ट रेसिपी आपली बनून तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे। पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।